नमस्कार मित्रांनो आरोग्य विभागाची ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती त्यांच्यासाठी महत्वाची अपडेट आहे आरोग्यमंत्री माननीय राजेश टोपे हे कोरोना रुग्णाच्या वाढीबाबत माहिती देत असताना त्यांनी ही महत्वाची माहिती दिली बघा आरोग्य भरती पुन्हा होणार आरोग्यमंत्री राजेश टोपे अशी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी माहिती दिली बघा आरोग्य भरती आता राज्य सरकार पुन्हा घेणार आहे त्याच्या तारखा लवकरात लवकर जाहीर के जाहीर केल्या जातील अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केली आहे पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकाराशी बोलत असताना ते हे असे त्यांनी स्टेटमेंट दिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांशी याबाबत चर्चा झाल्याचं सा त्यांनी सांगितलं त्यामुळे आरोग्य भरतीच्या दोन्ही परीक्षा आता पुन्हा होणार आहे या संदर्भात विधानसभेत पोलिसांनी सखोल चौकशी करण्याबाबत पोलिसांना आदेश दिले होते पोलिसांचा डिटेल आणि अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता त्यामुळे आम्ही पुन्हा ड वर्गाची परीक्षा घेणार आहे मुख्यमंत्री यांच्याबाबत याबाबत चर्चा झाली आहे आणि दोन्ही परीक्षा लवकरात लवकर घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाचा निर्णय आहे अशी माहिती येथे प्राप्त झाली आहे त्याचबरोबर नामांकित संस्थाकडून परीक्षा घेण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे म्हणजे आय बी पी एस टी सी एस किंवा एम के सी एल यांसारख्या नामांकित संस्थाकडून आता तुमची परीक्षा होऊ शकते अशी येथे प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे बघा तर तुमची जे मित्रांनो आरोग्य भरतीची परीक्षा आहे याचे पेपर हे नव्याने होणार आहे अशी इथे प्राथमिक माहिती मिळालेली आहे याबाबत अधिकृत डिटेल लवकरच आपल्याला प्राप्त होईल अधिकृत जी आर आल्यानंतर आपण तो तुमच्याशी शेअर करू थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंगिंगिंगिंगिंग दिस व्हिडिओ ॲम टी सबस्क्राईबर चाटेल थँक्यू सो मच